आणि आता धक्कादायक बातमी येत आहेत, ती महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी अतिशय धक्कादायक बातमी येत आहेत. कोरोना व्हायरसच्या राज्यातील प्रादुर्भावानं वेग घेतलेला पाहायला मिळतोय. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 147 वर पोहोचलाय. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच दिवसात कोरोनाचे 12 नवे रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवसात 12 नवे रुग्ण सापडल्यामुळं जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात संपूर्ण गाव खेड्यामध्ये देखील या बातमीनं दहशत माजवली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 147 वर पोहोचला आहे. तर वाढतं संकट महामारीचं जनतेसमोर उभं ठाकलं असताना सांगली जिल्ह्यात आज 9-12 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हे सर्व रुग्णालय रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याचं समजलं जात आहे. सर्व रुग्ण तारीख 13 मार्च रोजी सांगलीकडे आले असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. मात्र यातील एकाच परिवारामध्ये जवळपास 30 ते 35 जणांचा समावेश आहे आणि 30 ते 35 जण एकत्र राहत असून एकत्र कुटुंबातील हे सगळे असल्याची माहिती समोर येत आहेत. याच कुटुंबातील एकाच कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं माहिती मिळते. सांगली जिल्ह्यात आज 9-12 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 वर पोहोचलाय. नागरिकांनो घरातच थांबा, खबरदारी घ्या आणि स्वच्छतेकडे जास्त करून लक्ष द्या. घराबाहेर पडू नका, परिस्थिती गंभीर होते असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र 147 वर कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचलाय. आज एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये 9-12 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त आता 147 झाल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून प्राप्त होते आहे.